नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माणसाच्या जीवनामध्ये आनंद उत्साह हे साजर करत असताना आपण सण समारंभ साजरे करतो। मग हे सण समारंभ साजरे करत असताना आपण काही राष्ट्रीय सण पण साजरे करतो। मग तुम्हाला माहित असलेले काही राष्ट्रीय सण सांगा बरं। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। अगदी बरोबर, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। हा आता सांग। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। अगदी बरोबर, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। अजून ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, 1 मे। बरोबर, 1 मे आपण काय म्हणून साजरा करतो? महाराष्ट्र दिन म्हणून। इस्ता महाराष्ट्र दिन म्हणून नाही बरं का, तो कामगार दिनही म्हणून आपण साजरा करतो। मग आपल्या महाराष्ट्राबरोबरही आपल्याला भारत देशाचा अभिमान आहे, आपल्या राज्याचा अभिमान आहे, म्हणून तर आपण अभिमानाने म्हणतो, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। चालेल, या महाराष्ट्राची वर्णन करणारी काही गीत तुम्हाला माहित आहेत का? असतील तर सांगा बरं। प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। अगदी बरोबर, निशिगंधानी छान सांगितलं, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। चालेल, विश्वास तू उठा उठा राष्ट्रवीर हो। उठा उठा राष्ट्रवीर हो। अजिंक्यचाही हात वर दिसतोय, सांगा अजिंक्य। जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। वा छान सांगितलंय, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। सर, ह्या वर्षी आम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकात ही पहिली कविता आहे। काय म्हणता? अरे वा, मराठीच्या पाठ्यपुस्तकाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, अशी सवय असायला हवी। आपल्याला शिकवण्यापूर्वी आपण वाचन करायला हवं। हुशार आहात तुम्ही सगळे, खूप अभ्यासू आहात। चालेल, बघा ना, आता जे गीत सांगितलं, जी पहिली कविता आहे, ती कवितेतल्या काही ओळी म्हणत असताना आपल्या अंगावर रोमांच उभा राहत। एक कळवत यातलं असं आहे, काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तत्त राखितो महाराष्ट्र माझा। वा काय छान गीत लिहिलेलं, कोणी लिहिलं माहित आहे तुम्हाला? कविवर्य राजा बढे यांनी लिहिलेलं हे महाराष्ट्र गीत आहे। आता कविवर्य राजा बढे म्हणजे, आता हे गीत एवढं आवडतंय म्हटल्यावर ज्यांनी लिहिलं त्यांच्याविषयी माहिती ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल, आहे की नाही? तर राजा बढे यांचा 1912 जन्म विदर्भामध्ये नागपूर या ठिकाणी ते जन्मले। सुरुवातीला त्यांची कर्मभूमी विद्यार्थी जीवन नागपूरमध्येच गेलं। तिथे त्यांनी दैनिक सकाळमध्ये संपादक म्हणूनही काम केलं आणि वयाच्या 17व्या 18व्या वर्षापासून त्यांनी गीत लिहायला सुरुवात केली। अगदी शाळेत असताना काव्यलेखन का माहितीये? त्यांच्या त्या काळामध्ये भरपूर वाचन होतं, भरपूर वाचन। माणसानं वाचायलाच हवं, चांगली चांगली पुस्तकं वाचायला हवी, कारण की म्हणतात ना, ग्रंथ हे गुरु। बरोबर, टीव्ही मोबाईल संगणक या जमान्यामध्ये आपण पुस्तकांनाही आपलं मित्र बनवायला हवं। त्यांची पुस्तकं खूप मित्र होती म्हणून त्यांना सुचत गेलं, ते लिहित गेले। परंतु नागपूर मधून ते मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर मग ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्यांनी काही नोकरी पण केली। ती नोकरी करत असतानाच फक्त तेवढ्यापुरते नोकरीपुरते थांबले नाहीत बरं का ते। अगदी त्यांच्या जीवनाला चिकटलेली जर बिरुद आपण पाहिली ना, ते लेखक होते, ते कवी होते, ते नाटककार होते, ते अभिनेते होते, ते चित्रकार होते, ते चित्रपट निर्माते होते, अगदी ह्याच्यापेक्षा भरपूर काही त्यांनी केलं। त्यांनी लिहिलेली गीत खूप गाजली। छत्रपती शिवरायांचा विचारांचा पगडा त्यांच्यावरती खूप होता। छत्रपती शिवरायांवरती त्यांनी चित्रपट निर्माण केला आणि त्यांच्या चित्रपटाविषयी एक मला सांगायला तुम्हाला नक्की आवडेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मराठीत पाहिलेला एकमेव सिनेमा म्हणजे राम राज्य
या रामराज्यामध्ये जी गीतं लिहिली होती ना ती सगळी राजा बढे यांनी लिहिलेली होती. अतिशय गाजलेली ती गीतं होती. बरं, याचबरोबर त्या लेखनाबरोबर त्यांनी क्रांतिमाला, ओहोळ, माझ्या माहेराजा, मखमल असे भरपूर काव्यसंग्रही त्यांनी लिहिलेले होते. आणि मग त्या ओहोळ हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे त्यातलं हे गीत जे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर नवे आजही जाग जागेवरच पूर्ती गीत म्हणून गायलं जातं, अगदी त्या काळातल्या सारखं आजही ते तितकंच ताज आणि टवटवीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर आज आपल्यालाही खूप स्फूर्ती चढते आणि भारत देशामध्ये जे काही राज्य आहेत त्या आपल्या राज्याचा आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच अभिमान वाटतो, आपल्या देशाचाही आपल्याला अभिमान वाटतो. चला मग उशीर कशाला, घेऊया आपण त्या गीताचा आस्वाद. चालेल, धन्यवाद.